फैशन मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज उकडीचा मोदक गावरान पद्धतीने कसे बनवायचे ते तुम्हाला सांगणार आहे। की या दोन वाटीने दोन वाट्या मी खीस घेतलेला आहे खोबऱ्याचं आणि गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी आणि ही इलायची कांडून घेतलेली आहे। मी आता तुम्हाला ही गुळ ह्याच्यात मिसळून इलायची टाकून ह्याचं मिश्रण बनवून घेतलेलं दाखवत आहे। मी आपल्या आवडीप्रमाणे आपण जास्त पण गुळ टाकू शकतो, मला जेवढं आवडतं तेवढं त्या पद्धतीने मी टाकलेलं आहे। मी आता हे मिश्रण बनवून घेत आहे। दोन वाट्या कणिक मळून घेतलेली आहे मिश्रण आपल्याला हे मोदकासाठी आणि ही मिश्रण मी एकत्र मिसळून घेतलेलं आहे असं। आता मी ही पातेलं आहे ती चुलीवर ठेवत आहे। पातेलेला आपण माती लावून घेतलेली आहे काळे होणे म्हणून। मी आता ही चुलीवर ठेवून घेत आहे आणि ह्या गिलासाने दोन गिलास पाणी ओतते त्याच्यात, कारण आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहेत। गावरान पद्धतीने मी ही मोदक उकडून घेणार आहे। दोन ग्लास मोजून मी पाणी ओतलेलं आहे। आता ही पाणी गरम व्हायच्या आधीच आपण पाणी ठेवले गरम करायला। ही ऊसाचा पाला, ही ऊसाचा पाला आहे ती मी असा तोडून छोटा छोटा करून घेतलेला आहे। मी ऊसाचा पाला ही पातेल्यात असा ठेवणार आहे आणि ह्याच्यावर मोदक उकडणार आहे। ही ऊसाचा पाला आपण हे दोन ग्लास पाण्यावर असा एकदम व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे। आता ही खालनं चुलीचा जाळ आहे, ही पाणी गरम होते। पाणी गरम झालं की मी इकडं मोदक बनवून ह्याच्यावर एकमेकाचे शेजणी मांडणार आहे। आता मी ही कणिक घेतलेली आहे, कणकीच्या एकसारख्या अशा मी गोळ्या करून घेत आहे मोदक करायसाठी। आपण लाटून निवत करून म्हणजे त्याच्यातून मोदकातही मिश्रण भरणार आहे। असे एकसारखे गोळ्या करून घेत आहे मी। हे आपण एकसारख्या गोळ्या करून घेतलेले आहेत। मी आता ह्याच्यात ह्याचा निवद लाटून हे मिश्रण भरून घेत आहे चमच्याने। हे निवद मी लाटून घेतलेलं आहे, त्याच्यात मी असं हे मिश्रण भरून घेत आहे। हे मिश्रण भरून झाल्याच्यानंतर मी अशी एकदम असं मधून आधी दुमडते असं बरोबर दुमडून मी असा मोदकाचा आकार करणार आहे ह्याला। हे बघा आपले असे मोदक झालेले आहेत। मी असं निवड लाटून घेते। निवड लाटून घातात मिश्रण असं भरून घेत आहे। मी ह्याचा मोदक बनवते। आपल्याला जास्तीत जास्त निरे घ्यायचा म्हणलं तर आपण जवळजवळ असं घेऊ शकतो। एकदम छान असा आकर्षक मोदकाचा आकार होतो म्हणजे ते बघा। आणि सगळे पडदे आपल्या इथं वरी मोदकाच्या ह्याच्यात आले पाहिजे, ते नाहीतर आपल्या गुळाचं मिश्रण उकडल्याच्या नंतरनं बाहेर येईल। त्यामुळे आपण असं व्यवस्थित असं बनवून घे बनवून लाटून मी ह्याच्यात मिश्रण भरून बनवून घेतलेले आहे। ते चुलीवर आपण पाणी ठेवलं होतं उकळायला, त्यात ऊसाचा पाला घातला होता। आता ऊसाच्या पाल्यावर आपण हे असे मोदक एकसारखे ठेवून घेऊन उकडून घेणार आहे। आपण असे मोदक एकदम सरळ सरळ ह्याच्यावर मांडायचे एकदम व्यवस्थित। पाणी खालनं उकळत आहे, सगळे मोदक असे पातेल्यात मांडून घेतलेले आहेत। पाणी खाली उकळते, खालनं आपण चुलीला जाळ घातलेला आहे। एकदम गावरान पद्धतीने आपण उकळत आहे। इथं तेल आपण कशालासुद्धा वापरलेलं नाही, फक्त कणकीला थोडं तेल लावलं होतं। आता हे मी झाकून वापरून घेत आहे 10 मिनटं। लालसर व्हायला लागले ते मोदक, असे लाल दिसायला लागलेत, पण अजून थोडे आपल्याला उकडून घ्यावं लागते। थोडे कच्चे ते अजून आपण थोडे वेळ उकडू। आपले हे मोदक तयार झालेले आहेत। मी असे एक एक काढून घेत आहे। हे बघा हाताला सुद्धा पळत नाही, ते एकदम छान असे उकडलेत। खाली जाळ चालू आहे तरी पण आपण असे गरम गरमच काढून घ्यायचे म्हणजे चिटकणार नाही ते। बघा किती छान लाल पडलेत, चिटकणे नाही ते काय नाही ते। बाहेर गुळाचं मिश्रण आलेलं नाही आपल्या। पाणी कुठं लागलेलं नाही काय नाही नाही बघाय, किती छान उकडले। शिव आपली ह्याच्यातून गरम गरम एकदम छान झाले। हे आतला गुळ आपला पगळलेला आहे पूर्ण। हे मी तुम्हाला फुडून दाखवत आहे, बघा शिजले आपला पूर्ण असा गुळ एकदम छान असा निसटला आहे ह्याच्यातून। आणि उकडून बघा कसं असं कट्ट कट्ट एकदम छान झालेले आहे निवद आपले कणिक एकदम छान झालेला आहे असा मोदक उकडीचा।
मी गावरान पद्धतीने उकडीचे मोदक केलेले आहे, ते गुळ घातलेले आहे आपण ह्याच्यात आणि चुलीवर उकडून घेतलेला आहे ऊसाचा पाला टाकून। ही आमच्या मोदकाची रेसिपी आवडल्यास तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, धन्यवाद करा। म्हणजे प्रत्येक नवीन पदार्थ गावरान पद्धतीने बनवलेला तुमच्यापर्यंत सगळ्याच्या आधी पोहोचेल।